खांदाकोल्लीमध्ये इब्राहिम शेख यांनी रायगड वडापाव हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या दुकानात सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अवघ्या 8 रुपयांमध्ये वडापाव आणि 25 रुपयांत मिसळ मिळणार आहे. या रायगड वडापावचे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी सलील शेख, नजीम शेख, रियाज शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज आपल्या खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 13 मध्ये रायगड वडापाव असा या ठिकाणी आपल्या दुकानाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि मला तुम्ही बोलवलं, माझा सन्मान केला आणि माझा सत्कार केला, त्यासाठी मी खूप आभारी आहे. आज या खांदा कॉलनीमध्ये आपल्या ह्या ठिकाणी खरंच वडापावची गरजच होती. बरेच लोक या ठिकाणी हॉटेलमध्ये जात आहेत, हॉटेलमध्ये काही वडापाव भेटत नसतात. काही लोकांना इच्छा असते वडापाव खाण्याची, काही लोकांना मिसळ खाण्याची इच्छा असते. मला वाटतं इथे मिसळ पण आहे, मिसळ वगैरे सर्व मिळणार आहे आणि कमी पैशाने या ठिकाणी आहे आणि खूप चांगली. आत्ताच मी बघितलं, एक व्यक्ती जात असताना मला म्हणाले का ताई, या ठिकाणी वडापावचा दुकान जो झाला आहे याच्यामध्ये आणि खूप चांगली त्यांची टेस्ट आहे आणि खूप चांगलं खायला लागते, म्हणून मी या ठिकाणी आलो आणि घेऊन गेलो. माझे काका पण या ठिकाणी उभे असतील, कारण ते स्वतः म्हणाले का वडापावचं दुकान खूप चांगलं झालं आहे आणि या ठिकाणी नव्हतं. आणि हा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सर्व रहिवाशांकडून तुम्हाला शुभेच्छा देते सर्वांना.